हॅलो फ्रेंड्स, रांडी टूटूनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 7 ते 11 वर्षाच्या मुलीसाठी ते राजलक्ष्मी साडीची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. यासाठी आपण 6 वार इथे मी साडी घेतली आहे आणि इथे आपण 1.5 मीटर अस्तर घ्यायचंय. तर आधी आपण कटिंग अस्तरावरती करूया, मग आपण मेन फॅब्रिक साईजनुसार इथे कट करणार आहोत. तर इथे 1.5 मीटर कापड आहे. सेट घेरनुसार याला आपण डबल फोल्ड करून घेतलाय. 4 कापडात मी याची घडी घातली. आता याची जी आपण घडी घातली आहे तर सीट गिअर नुसार मेजरमेंट म्हणजे कसं, तर सीट गिअर आहे 29 इंचचा. तर याचा आपल्याला तिसरा पार्ट म्हणजेच की तो काहीसा 9.6 एवढा इथे येईल. प्लस यात आपल्याला घ्यायचंय 1/2 इंच एक्स्ट्रा म्हणजेच की 10 इंचावरती आणि इथून पुढे आपल्याला हवाय 2.5 इंच एक्स्ट्रा या पॉइंट पर्यंत. मी याची घडी घालून घेतली. आता मेजरमेंट कसं आपल्याला टाकायचंय, आधी आपल्याला उंची हवी आहे. तर उंची जी रेडी आपली साडीची असणार आहे तयार, ती असणार या पॉइंटला 29 इंचावरती. तर मी 29 वरती एक पॉइंट देते. त्यानंतर 10, जसं की आपण माप घेतली त्यानुसार इथे मी 10 वरती एक पॉइंट देते या पॉइंट पासून इथे. आता बघा, इथे पण परत आपल्याला सीट घेरचा तिसरा भाग म्हणजेच की इथे 9.6 एवढा येईल. आणि इथून पुढे बघा, आपल्याला एक साधारण एक आपण 2.5 इंच इथे एक्स्ट्रा म्हणजेच की 12 वरती आपण उंची इथे वाढवतोय. आता इथे बघा, आपल्याला नेफ्याचा आकार द्यायचा. या पॉइंटला मी पुढे जाते 1/4 इंच आपण पुढे गेलोय. हलकीशी आपल्याला घ्यायची गोलाई, नेफ्याचा आकार द्यायचाय. आणि या पॉइंट पासून हा जो आपला बॉटमचा पार्ट आहे इथे 1/7 इंचावरती एक पॉइंट द्या. आणि हा जो पॉइंट आहे एक सलवारचा आकार आपला इथे रेडी होईल या पद्धतीने. आता एक्स्ट्रावाला पार्ट आपण पूर्ण कट करून घेऊया. इथे बघा, आता आपली साडीसाठीची सिंपल सलवार जी ती पूर्ण आपण इथे कट करून घेतली या पद्धतीने. सिंपल सलवार आपली इथे रेडी आहे. आता आपण साडीची इथे कटिंग करायची आहे. तर आता आपण हा 15 चा पार्ट घेतलाय. तर 15 च्या पार्टची कटिंग कशी करायची, आपल्याला उंचीपेक्षा डबल प्लस त्यात 12 इंच आपण एक्स्ट्रा हवं. तर त्यासाठी आपण काय करायचं, मी 15 चा पार्ट सरळ घेतलाय, सरळ पार्ट ठेवलाय आपण. तर इथे बघा, आता मी मेजरमेंट आपण इथे 29 एक वेळा, परत डबल, परत आपण एकदा 29 वरती एक पॉइंट देऊया. आणि या पॉइंट पासून अजून आपल्याला 12 इंच इथे एक्स्ट्रा हवं. तर इथे मी परत आपण घेतोय 12 इंच एक्स्ट्रा. आता जिथे मी पॉइंट घेतला त्या पॉइंटला आपण साडीचा सरळ पाट इथे कट करून घेऊया. आता इथे बघा, आपण 29 प्लस 12 इंच आपण एक्स्ट्रा घेतले 15 साठी. त्यानंतर जो वरचा कमरेचा पाट असणार आहे आपल्याला त्या पॉइंट पासून 12 इंच आपल्याला कमी करायचं आणि तिरकस हा पार्ट कट करून घ्यायचा या पद्धतीने. आता हा पार्ट कट केल्यानंतर आपल्याला इथे या पॉइंटला पूर्ण प्लेट्स लावायचे. साधारण 12 इंचापर्यंत आपल्याला या प्लेट्स लावून घ्यायचे आणि याला आपण 15 चा पार्ट इथे आपण स्टिच करून रेडी करून घेऊया. तर इथे बघा, आपण या पद्धतीने 15 च्या पार्टला प्लेट्स लावून घेतलाय आणि 15 चा पार्ट इथे आपण रेडी करून घेतलाय. आता इथे आपण साडीचा पार्ट सरळ ठेवलाय. त्याच्यावरती जे आपण बॉटमचे पार्ट कट केले होते ते मी ठेवले. साईड पॉइंट पासून आहे तसेच त्याला आपण ड्रॉ करून घेतले. वरती फक्त मी ते 5 इंच एक्स्ट्रा घेतले. दोघेही पॉइंट आपल्याला सेम करायचे, फक्त वरती एक्स्ट्रा 5-5 इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचंय. सरळ साडीचा पार्ट ठेवलाय, 5 इंच वरती कमरेच्या पार्ट पासून एक्स्ट्रा घेतलाय आणि आहे तसं आपल्याला नेला जे आपले बॉटमचे पार्ट आहे ते आपण कट करून घेणार आहोत. तर इथे बघा, आपण बॉटमचा पार्ट इथे कट करून घेतलाय. आता आपण पाठीमागचा कास्त्याचा पार्ट इथे कट करूया. इथे बघा, आता मी डबल घडी घातली आहे. आता कास्त्यासाठी मेजरमेंट आपल्याला किती हवंय, उंची प्लस 5 इंच एक्स्ट्रा. तर इथे मी डबल घडी घातली आहे आणि या पॉइंट पासून बघा आपल्याला 29 आणि प्लस 5 इंच एक्स्ट्रा हवंय. तर इथे आपण 34 वर कास्त्याचा जो घेर आहे तो आपल्याला हवा इथे 10 इंच. तर इथे आपल्याला या पॉइंटला बॉक्समध्ये आपण कट करून घेऊया. बघा, आता हे झाल्यानंतर इथे एक बॉक्स बनवायचा आहे 10 इंचावरती आणि या पॉइंट पासून एक 3 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे. आणि या पॉइंटला हलकीशी घ्यायची आपल्याला गोलाई. या पद्धतीने आपले दोघेही पायाचे कास्टा इथे रेडी होते. तर इथे बघा, आता दोघेही कास्टाचे पार्ट आपल्याला या पद्धतीने एक 3 प्लेट्स घ्यायचे आपल्याला दोघेही पॉइंटला. आणि या पद्धतीने आपला पाठीमागचा कास्टा इथे रेडी होईल. आता पाठीमागच्या कास्टाचा पार्ट रेडी आहे. आता आपण जो आपला राजलक्ष्मीचा पुढचा झिगझॅग पार्ट आहे तो आपण कट करणार आहोत. इथे बघा, आता आपलं 29 इंचची
साडी आहे ती इथे 29 वरती मी एक पॉइंट देते सरळ या पॉइंट पासून. इथे 10 इंच आपल्याला घ्यायचंय सरळ, 10 इंच सरळ घेतल्यानंतर आता जो आपला साडीचा सेंट्रल पॉइंट आहे त्या पॉइंट पासून आपल्याला तिरकस इथे कट करून घ्यायचंय. तर इथे आपण उंची घेतली 10 इंच घेतली आणि तिरकस मिडलचा पॉइंट कोण आपण तिरकस इथे झिगझॅग पॅटर्न इथे कट करून घेतलंय. तर आता हे कट केल्यानंतर एक सोपी पद्धत आहे, आपण 10 इंच सोडले या पॉइंटला फक्त आपल्याला प्लेट्स घेऊन प्रेस करायचे आणि या पद्धतीने प्लेट्स इथे सगळ्या लावून घ्यायचे. आता इथे आपण एक एक प्लेट्स लावून घेतलाय. वरती जो आपला एक्स्ट्रा वाला पार्ट आहे तिथे जिथे आपण शिलाई केली हा आपण एक्स्ट्रा वाला पार्ट इथे कैकीने कट करून घेऊया. तिथे बघा आपण एक्स्ट्रा पार्ट कट केलाय. आता आपल्याला राजूला मीची साडीचा आता ह्याचे आपण प्लेट्स टाकले यांना आपल्याला याच पद्धतीने इथे ऑपोजिट साईडला स्टिच करायची. सगळ्या प्लेट्स आपण जशा घेतल्या तशा या पॉइंटला तिरकशा स्टिच करायचे. फक्त जी लास्टची आपली मिरी असणार आहे ती आपण आहे तशी ठेवणार आहे, बाकी सगळे आपण साईड पॉइंटला इथे सुईदोऱ्याच्या साह्याने आपण इथे मॅच करणार आहोत. तो या पद्धतीने तर आधी आपण साडी स्टिच करूया, त्यानंतर आपण या राजलक्ष्मीच्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपण इथे स्टिच करणार आहोत.